गणेशोत्सव म्हटला की सजावट आलीच. सार्वजनिक गणेश मंडळे वेगवेगळे संदेश देणारे देखावे साकारतात, पण आता घरगुती गणपती जवळही देखावे साकारले जातात. असाच गर्भ किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा देखावा बनवलाय सायगाव येथील स्नेहल धुरी यांनी. हा देखावा म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा गैरवापर करणाऱ्या लोकांना जळजळीत अंजन घालणार आहे. गणपतीचे हे गड किल्ल्यांबद्दल जनजागृतीसाठी केलेलं डेकोरेशन संस्थेच्या कोण्या सदस्यांच्या किंवा सभासदांच्या घरचे नसून कुडाळमधील साळगाव मधील श्री स्नेहल दुरी यांच्या घरचे आहे. आपल्या फेसबुक वरील दुर्ग संवर्धनाच्या पोस्ट पाहून त्यांनी हे डेकोरेशन करायचे ठरवले. तसेच त्यांनी रितसर परवानगी घेऊन हे डेकोरेशन केले. एका सर्वसामान्य कुटुंबाने आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा कौतुकांच्या आशीर्वादाने कामाला एक नवा हुरूप येतो. यावर्षी बाप्पांची मनमुरात कृपादृष्टी झालेली आहे आणि बाप्पांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाल्याचे धुरी आवर्जून सांगतात. कुडाळ तालुक्यातील साळगावमध्ये स्नेहल धुरी नेहमी कल्पकतेने काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी एक वेगळा गणपती करण्याचा प्रयत्न केला. मुलांसाठी किल्ले बनवताना मुलांना नेमकं त्यांना त्यांचं चित्र काय असेल, आधुनिकतेमध्ये मुलं कशी किल्ले बनवतात आणि प्रत्यक्ष गडावर किल्ल्यांचं कशा प्रकारे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे स्लाइड शो च्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक स्क्रीन लावलेली आहे, भली मोठी स्क्रीन त्यांच्या या गणपतीच्या मुख्य याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही जी स्क्रीन आहे याच्यावर संदेश देणारा स्लाइड शो दाखवण्यात आला आहे. याशिवाय किल्ल्यांचं महत्व त्यांचं संवर्धन जपताना त्यांनी मुलं किल्ले बनवतात, मात्र सध्या किल्ल्यांवर जे मद्यपी लोकांकडून जो धुडगूस घालून त्या किल्ल्याचा जी नाजूस करण्यात येते ह्याच्यावर त्यांनी झणझणीत झंझण टाकलेलं आहे. हे करताना स्लाइड शोच्या बाजूलाच त्यांनी काही मुलांच्या प्रतिमा तयार केलेल्या आहेत. किल्ल्यावर मद्यपान करू नका, आमचे दुर्ग आमचा अभियान, चला गडकोट वाचूया, किल्ल्यावर प्लास्टिकचा वापर टाळा, मुला आणि मुलींची द्वारे त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा भव्य असा ह्या गणपतीच्या मंदिरामध्ये भव्य असा किल्ला त्यांनी उभारलेला आहे. गेल्या वर्षी अतिशय आकर्षक अशी मूर्ती त्यांनी बनवलेली होती. पाठी मागे एक देवीचं चित्र पाहिल्या मध्ये छोटेखाणी मूर्ती आहे, आकर्षक मूर्ती वाटते. मूर्तीकार आनंद माडी यांनी बनवलेली. याशिवाय या संपूर्ण जो देखावा रेखाटलेला या देखावामध्ये अजय नावाची तोफ आहे, ही तोफ दाखवण्यात आली. किल्ल्याची कशी वाट लावली जाते, सध्या लोकांमध्ये एक ट्रेंड आहे की किल्ल्यावर गेल्यानंतर अशा पद्धतीची चित्र काढायची आणि त्यामध्ये आपली नावं कोरायची, आपले नंबर लिहायचे. इथे पप्पू प्रिया, बबन, पूनम असे म्हणजे बंटी और बबली यासारखी जी ट्रेंड आहेत, हे ट्रेंड किल्ल्यावर लिहिण्याची असतात लोकांची. हे सगळं त्यांनी अतिशय जिवंत नवपणे या गणपतीच्या दालनामध्ये मांडलंय. आपल्यासोबत मुंबई मध्ये असलेले स्नेहल धुरी आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ते गणपती बनवत असतात, यावर्षी नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आली? स्नेहलजी काय सांगाल, गणपती बनवलाय, छोटेखाणी मूर्ती आहे, परंतु हा जो देखावा बनवलाय नेमका देखावा काय? ऍक्च्युली दरवर्षी मी तीर्थक्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळी नवीन नवीन तीर्थक्षेत्र मी घरामध्ये उभारतो. यावेळी मी विचार केला की माझ्या लाडक्या देवता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजेच गडकोट किल्ले या ठिकाणी उभारायचे. परंतु आज गडकोट किल्ले जर आपण बघितले तर जे महाराष्ट्राचं स्वराज्याचं वैभव आधी होतं ते वैभव आज तसं नाही. आपण जातो किल्ल्यांवरती, बघतो दारूची घाण आहे, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, बुरुजांवर कुठेतरी लिहिलेलं आहे, ते बघून म्हणजे खूप वाईट वाटतं की ज्या प्रत्येक गडाला एक स्वतःचा इतिहास होता, या गडाकरता माव्यांनी रक्त सांडलं. परंतु आज तसं नाही आहे, घरांची दुरावस्था झालेली आहे, सरकारी याच्याकडे नीट लक्ष देत नाही आहे. परंतु याला कुठेतरी आपलं समाज कारणीभूत आहोत, आपणही कारणीभूत आहोत, तर त्याची सुधारणा कुठेतरी करावी याचा एक प्रयत्न म्हणून लोकांना मेसेज की बाबा ह्या वस्तू म्हणजे आपलं वैभव आहे. एक हेरिटेज जतन करण्याकरता सरकार बोलते, दरवर्षी आम्ही हेरिटेज जतन करतो आहोत,
पण ह्या गड किल्ल्यांच्या दुरुस्ती करता कोणी लक्ष देत नाहीये. तर समाजाकरता एकच रिक्वेस्ट आहे की भले सरकारने रिक्वेस्ट म्हणजे नाही केलं तरी आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपण हे जतन केलं पाहिजे, यांची नासधूस टाळली पाहिजे, हे स्वच्छ ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या भविष्यातल्या मुलांना, आपल्या मुलांना म्हणा किंवा भविष्यातील येणाऱ्या युवकांना एक्झॅक्टली आपला इतिहास काय होता, आपले महाराज काय होते, मावळ्यांनी काय लढलं आणि ते उभं केलं याची माहिती मिळावी. कारण ते तिकडे गेल्यानंतर त्यांनी हा कचरा बाटल्या ह्या बघितल्या तर ते तसंच समजणार की त्यावेळेची पण लोक अशीच होती. सो या टॉपिकवरती मी हा देखावा उभारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं बनवताना मूर्ती एक छोटे गाणे आहे मागे जी देवीची प्रतिमा लावलेली त्याचा संकल्प नेमका काय आहे मनामध्ये? ऍक्च्युली संकल्प म्हणजे आता सध्या फेमस असलेला आपला फेसबुक, या फेसबुकवरती मी सेवेस्टाई दत्तपर हा जो ग्रुप आहे जो नॉर्मली ट्रॅकिंगला जातो पण नुसतं ट्रॅकिंगला मजा मस्ती नाही तर गड किल्ल्यावरती जाऊन ते लोक तुम्ही जर आता इथे पण व्हिडिओ बघाल तर साफसफाई करणं, कचरा साफ करणं ही कामं करतात. पण आज असे मावळ्या ते किती वर्ष करणार, कितींदा करणार ही कामं? सो त्यांच्याकडे एक इन्स्पायर होऊन त्यांच्याशी मी कोऑर्डिनेट केलं, त्यांनी चांगलं कोऑपरेट केलं, त्यांच्या ह्याच्यातूनच ही संकल्पना मी साकारण्याचा प्रयत्न केला. नाही मी सेट उभारणं वगैरे हा माझा मुळे नाहीये. मी गार्मेंट साइड मध्ये ऍज अ डिझायनर्स म्हणून काम करतो. एक हाऊस आहे, गणपतीची आवड आहे आणि या गणपतीच्या माध्यमातून चार लोक दारात येतात तर त्यांना काहीतरी एक चांगला मेसेज देणं ज्याच्यातून समाज प्रबोधन होऊ शकते किंवा अजून काही होऊ शकते एवढीच इच्छा आहे बाप्पाच्या घरी, म्हणून मी उघडण्याचा घाट घालतो. लाखो रुपये तू खर्च करतोस, किती महिने तुला सगळं करावं लागतं? चतुर्थी जरी ऑगस्ट मध्ये असली आणि सिंधुदुर्ग स्पर्धेमधून तू दरवर्षी सहभाग घेतो, यावर्षी सहभाग घेतला, सिंधुदुर्ग लाईव्ह बद्दल काय सांगतो? ऍक्च्युली मी सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलची आभार मानतो. गेले 3 वर्ष सातत्याने इकडे येऊन हजेरी लावत आहे. मी केलेली बरी संकल्पना वर्षभर 6 महिने मी इथे प्रयत्न करतो पण ही संकल्पना लोकांपर्यंत पोचवायचंही कार्य सिंधुदुर्ग लाईव्ह करते आहे. त्याकरता खरंच मनपूर्वक सिंधुदुर्ग लाईव्हचे आभारी. स्नेहल दुरी तब्बल 5 ते 6 महिने हा देखाव बघण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. मुंबईमध्ये जरी डिझायनर म्हणून जरी काम करत असला तरी या क्षेत्रामध्ये त्याला प्रचंड आवड आहे. गेल्या वर्षी सोबत 3 वर्ष सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्पर्धेमध्ये भाग घेत पहिल्या 1 ते 3 मध्ये येण्याचा त्यांनी मान पडला. निश्चितच सिंधुदुर्गातील जनतेला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना किल्ले संवर्धनाचा एक आदर्श या देवकार्याच्या निमित्ताने स्नेहल दुरीने यांनी केलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये रोशन केलं तसं भरत केसर सिंधुदुर्ग पुढा.